नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत. आता दिवस तुम्हाला खूप छान मस्त सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ हे स्वामींची चरणी प्रार्थना. जसं की फ्रेंड्स तुम्हाला माहिती असेल की आज आहे गणपती बाप्पा विसर्जन आणि सगळ्यांनाच थोडंफार दुःख झालं असणार आहे, कारण का वर्षातून फक्त 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या इथे येतात. आपण त्याचं भरपूर लाड करतो, खूप मजा मस्ती असते, सगळ्यांच्या घरामध्ये आनंद असतो आणि आज आपले गणपती पप्पा आपल्या घरी जाणार, म्हणजेच की थोडंफार तर दुःख असणार असं बोलतात. की जसं गणपती बाप्पाला आपण वाजत गाजत आणलं, तसंच वाजत गाजत आपण त्यांना त्यांच्या घरी आगमन करूयात. तर एकदम मजा केली आम्ही सुद्धा आणि 10 दिवस देखील भरपूर आनंद केला आम्ही. तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन होतं, त्यामुळे आमचं जे काय डेकोरेशन होतं ते आम्ही काल रात्रीच काढून ठेवलं होतं, कारण का सकाळी आमची भरपूर धावपळ होऊ शकते. त्यामुळे जे विटा आहेत, जे आपली लाल माती होती, ती सगळी आम्ही एका पिशवीमध्ये भरून ठेवली होती आणि आम्ही आलेलो आहोत हिरीपाशी. हिरीला भरपूर पाणी आलं होतं आणि हिरीच्या वरती जे झाड होतं त्या झाडांवरती इतके चिमणींची घरटे होते, इतके चिमणींची घरटे होते काही सांगूच नका. आणि पाणी देखील भरपूर होतं. असं बोलतात की जेव्हा आपण गणपती बाप्पाचं जे डेकोरेशन आहे ते करतो, ते डेकोरेशनसुद्धा गणपती बाप्पाच्या विसर्जनासंगच ते विसर्जन करावं लागतं. तर आमच्या इथे ना फ्रेंड्स विहीर आहे, तर जिथे जिथे समुद्र असतात त्या समुद्रामध्ये देखील गणपती बाप्पाची जे मूर्ती आहे ते विसर्जन करतात. तिथून ना 5 दगडं आणावे लागतात. तर आमचे इथे विहीर आहे, विहीरमध्ये तर काय दगडं नसतात, पण समुद्रामध्ये दगडं असतात. समुद्रामधून ना 5 दगडं आणावे लागतात आणि ते पाटांवरती ठेवून त्या 5 दगड्याची पूजा करावी लागते पहा. आणि ते 5 दगड दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे लागतात. लागोपाठ गणपती बाप्पाची जे मूर्त्या आहे ते विसर्जन होतच होत्या. आणि इथं बोलतात की जेव्हा आपण गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती विसर्जन करतो, तेव्हा हिरीपाशीसुद्धा विसर्जन करताना गणपती बाप्पाची जी आरती आहे ती करावी लागते. आणि मंडपामध्ये देखील गणपती बाप्पाची जी पूजा आहे ती करावी लागते, आरती करावी लागते. तरी ते गणपतीची मूर्ती आहे ती आपण विसर्जन केलेली आहे आणि खूपच असं थोडंसं दुःख पण होतं आणि थोडंसं आनंद देखील होता. तर फ्रेंड्स कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुमच्या इथे हे समुद्र आहे का विहीर आहे, तर तुम्हीसुद्धा समुद्रामधून 5 दगडं आणा, त्याची पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी ते जे 5 दगडं आहेत ते विसर्जन तुम्ही करा. तर अशाच प्रकारे आपलं जे काही गणपती बाप्पाचं विसर्जन होतं ते पूर्णपणे पार पडलेलं आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.